पुढे पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. महायुतीची आजची बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. सूत्रांकडून माहिती कळते पुढील 2 दिवसांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. आज महायुतीची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली होती, मात्र ही बैठक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढील 2 दिवसांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. शुभम, महायुतीची आज एक महत्वपूर्ण बैठक होणार होती, मात्र ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. बैठक पुढे ढकलण्याची नेमकी कारण काय, समोर येत आहेत सविस्तर तपशील. त्याच्यात आपण बघू शकतो की कालच जे आहे दिल्ली वारे महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची झालेली आहे. अमित शहा, जे पी नड्डा यांच्या प्रमुख त्यांची बैठक देखील झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल याबद्दलचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरला आहे. बाकी मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्री कोण असेल याबद्दलची यादी महाराष्ट्रातच ठरवावी असं अमित शहा यांनी जे आहे काल तिन्ही नेत्यांना सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज बैठक होणं अपेक्षित होतं. पण काही कारणांमुळे आज महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत ते त्यांच्या मूळ गाव दरे सातारा या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याचमुळे महायुतीची कुठलीही आजची होणारी बैठक आहे की नाही होणार आहे. कारण की स्वतः एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये नसणार आहेत. साताऱ्याला ते अगदी काही वेळातच निघतात, 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान ते साताऱ्यासाठी निघत आहेत. पुढील 2 दिवस ते तिथंच असतील आणि त्यानंतर ते आल्यानंतर भारतीय जनता पक्षामधील गटनेता निवड होणार आहे आणि त्यानंतरच जो आहे शपथविधी होईल 2 तारखेला होईल. पण मात्र महायुतीच्या सर्व बैठका ज्या आहेत त्या तुर्तात रद्द झालेल्या आहेत आणि सोबतच शिवसेनेमधील सर्व बैठका ज्या आहेत त्या देखील रद्द झालेल्या आहेत. तेजस, अगदी शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.